शंभू भक्त सेना ने भाजपा विधायक के चेहरे पर कालिक पोती। भारतीय सैनिकों की पत्नियों के खिलाफ भाजपा विधायक प्रशांत पारिचारक द्वारा अपमानजनक टिप्पणी करने के विरोध में शंभू भक्त सेना सामाजिक संघ ने विश्व महिला दिवस पर आजाद मैदान में धरना प्रदर्शन कर उनके इस्तीफे और गिरफ्तारी की मांग के साथ ही उनकी तस्वीर पर कालिक पोती और धमकी दी कि मांग पूरी नहीं होने पर भविष्य में भी उनके चेहरे पर कालिक पोतेंगे। प्रशांत पारिचारक हे एक लोकप्रतिनिधी आहेत। लोकप्रतिनिधीचं आपलं वागणं हे सर्वसामान्य जनतेमध्ये हे चांगल्या पद्धतीचं वर्तणूक पाहिजे। त्यांनी आपल्या सैनिकांच्या धर्मपत्नींविषयी जे उद्गार काढले ते निश्चितच लज्जास्पद गोष्ट। त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। अशा लोकांना विधिमंडळात जाण्याला कुठलाही अधिकार नाही। या लोकांवर कायदेशीर बंधन आणून या लोकांवर अटक केली जायला पाहिजे। आधी सगळ्यात पहिले लोकप्रतिनिधी हे काढलं जायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करून हा आज शंभू भक्त सेनेच्या वतीने सांगू इच्छितो, जर शासनाने अशी कुठली कारवाई केली नाही तर आम्ही भविष्यात फार मोठे पाऊल उचलून प्रशांत पर्रिकर भेटतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना काळे फासण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहे। भाजपा विधायक प्रशांत पारिचारक ने गत दिनों भारतीय सैनिकों की पत्नियों के खिलाफ अपमानजनक टिप्पणी की थी। रावण को सभी पंजाब मधला सैनिक तो आज तो बॉर्डर वी बायको इकड़े बहन की नती तारी थी तुझे बायको मुलगा वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो तिथं पेढे वाटतो। लोक म्हणतो काय झालं काय झालं ते म्हणतो मला पोरगा झाला सगळं राजकारण। इसके विरोध में शंभू भक्त सेना सामाजिक संघ ने बिगुल बजा दिया। विश्व महिला दिवस पर संघ से जुड़े संघ के संस्थापक डॉक्टर युवराज कदम, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिंगटे, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक दादा खामकर, दिलीप शिंदे, सुरेश शिर्के, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमाकांत पाटिल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जीवन जाधव के नेतृत्व में संघ से जुड़े सैकड़ों कार्यकर्ताओं और इस अपमानजनक टिप्पणी के विरोध में अन्य लोगों की आजाद मैदान में भीड़ लग गई। लोग जय जवान जय किसान का नारा लगाते हुए भाजपा विधायक प्रशांत पारिचारक के तस्वीर पर कालिक पोती और चप्पलों से पिटाई की। प्रशांत पारिचारक मुर्दाबाद, प्रशांत पारिचारक मुर्दाबाद, प्रशांत पारिचारक मुर्दाबाद, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आज महिला दिनाच्या औचित्याने महिलांचा सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य असते। नाही म्हणलं तरी आपण जे लोक त्यांचा आदर्श समाज डोळ्यासमोर ठेवत असतो। आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेला माणूस ज्यांना नाही म्हणलं तरी दिव्या लेडीजनी मतदान संबंधित दिलेला आहे, त्याच्यामध्ये कितीतरी सैनिक पत्नी असतील, सैनिक भगिनी असतील, महिला भगिनी आपल्या पोहोचणार आहे। अपमान करायला ह्या माणसाने मार्ग काढलेला नाही। ही वृत्ती आहे, ही वृत्ती लगेच शेती करणे आधी स्वतःला सुधारावं मग समाज सुधारावा। त्यांनी जर स्वतः जर आपल्या मनामध्ये एवढं जर किरमिज भरून ठेवलेलं असेल तर बाहेरच्या जगामध्ये सुधारणा ते काय घडवतील। त्यापेक्षा त्यांनी आपला राजीनामा देणं हे चांगलं, नाहीतर त्यांना पदावरून कमी केलं जाणारच आहे तसं सुद्धा। त्यापेक्षा त्यांनी स्वतःहूनच आपला राजीनामा द्यावा। कार्यक्रम के आयोजकों ने कहा कि भारत की सीमा देश के जवानों के चलते ही सुरक्षित है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जवानों का जहां गुणगान कर रहे हैं वही देश की जनता उनका मनोबल बढ़ाने का प्रयास करती आई है। लेकिन भाजपा विधायक प्रशांत पारिचारक को अपमानजनक टिप्पणी करना शोभा नहीं देता। इसके चलते प्रशांत पारिचारक की विधान परिषद की सदस्यता रद्द करने की मांग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से करते हैं। समनाश्न मुंबई। आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व शंभू भक्त आज या आंदोलनाला इथं उपस्थित राहिलेत। सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन करतो।
कि ज्या सर्व सुज्ञ शंभू भक्तांना हे कळले की आमदार प्रशांत पारिजारक एक किती विनम्र माणूस आहे, जन आमच्या देशामध्ये जे सैनिक बॉर्डरवरती काम करत आहेत, जे आमचं रक्षण करत आहेत, यांच्या आया बहिणीच्याबद्दल त्यांना अपशब्द काढले. आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या काळामध्ये एकदा एका स्त्रीच्या फक्त आपल्या स्त्रीच्या पदराला हात लावल्यामुळे राजाच्या पाटलाचा घात केला होता. असा राजा कुठं आणि आजकालचं प्रशासन कुठं? एवढ्या जगामध्ये आमचं प्रशासन जर अशा पद्धतीने चाललं तर आम्ही जगावर राज्य कसं करणार हे आम्ही मोदीजींना विचारू इच्छितो की जर आम्हाला छत्रपती शिवाजींचं स्वराज्य हवं असेल तर असे प्रशांत पारिजारक सारखे लोक या महाराष्ट्रातून हद्दपार झाले पाहिजे. या महाराष्ट्रात त्यांना राहण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांनी लाखो नव्हे तर करोडो आया बहिणींची इज्जत माती चूर केलेली आहे, अशा माणसाला आमचा तीव्र शब्दात निषेध आहे. आणि ताबडतोब भाजपचा आणि भाजप पक्षाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ही मागणी आजच पूर्ण झाली पाहिजे. आमची ठिय्या आंदोलनाची मागणी आहे. नाहीतर ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या अनेक दिवसामध्ये शंभूभक्त सेना संपूर्ण महाराष्ट्रावर जनआंदोलन उभं करून ह्या आंदोलनाचं तीव्र रूप धारण करेल. आणि लाखो लोक आमदार प्रशांत पारिजारक यांच्यासाठी रस्त्यावर उतरतील, लाखो आया बहिणी रस्त्यावर उतरतील ही मी तुम्हाला ग्वाही देतो. ही आमची कडक आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगण्याची विनंती आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इथं आलात त्याबद्दल आमच्या शंभूभक्त सेनेच्या वतीनं तुम्हाला लाख लाख धन्यवाद.